कंदलगाव ग्राम पंचायत निवडणुकीसाठी मातब्बर नेते एकत्रित आले असून व्यूहरचना आखली जाती आहे। कंदलगाव ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत विद्यमान सरपंच, माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच यांच्या सर्व गटांनी रावसाहेब पाटील यांना निवडून आणून आपल्या पॅनलच्या हाती सत्ता घेण्यासाठी सामोपचाराने निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केलाय। तर दुसरीकडे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचे समर्थकही यावेळी ग्रामपंचायतीवर आपली सत्ता काबीज करण्यासाठी नवीन पॅनलची स्थापना करून ग्रामपंचायत काबीज करण्यासाठी मोठी धडपड करतायत। बाबासाहेब पाटील, मायप्पा हनुमाने, मुंदप्पा कोरे, चंदू निंगफोडे, डॉक्टर जोकारे आदी जण एकत्रित असून माजी सरपंच शरीफ शेख यांनी सुद्धा स्वतंत्र पॅनल बनवून ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखत आहेत। कंदलगाव ग्रामपंचायतीमध्ये बाबासाहेब पाटील, मायप्पा वनमाने, मुंजप्पा कोळे यांचं एक पॅनल तर माजी सरपंच शरीफ शेख यांचं आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य कडते यांनी देखील स्वतंत्र पॅनल बनवून ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी मोठी धडपड सुरू केली आहे। आपसामधील गटबाजीमुळे येथील ग्रामपंचायतीमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे। निवडून आलेले अडवून केलेले आहेत, ते कामाची आम्ही पूर्णपूर्वता करून काम करून पाणी पाणी पुरवठा म्हणा, स्वच्छता घटरे म्हणा, ते म्हणा सगळं घरकुल वगैरे कामात काम म्हणून ग्रामपंचायत ग्रामचंद्र सर्व लोकांना घेऊन करून